विट्यात व्यवसायासाठी दुकान गाळी शोधताय तर मग चिंता करू नका. शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे. सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय. पहिला रेरा प्रोजेक्ट कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट. प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स. पॉवर बॅकअप सह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स. 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा. आमचा पत्ता सराफकट्टा पॉवर हाऊस रोड विटा. महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार माननीय बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करू. लोकनेते व सर्वसामान्यांचे, कष्टकऱ्यांचे व ज्यांच्यात आम्हाला खरंच शिवाजी महाराज दिसतो ते आमचे नेते माननीय बच्चूभाऊ कडू, तसेच उपस्थित मंचावर कोल्हापूरचे जिल्ह्याचे अध्यक्ष जयराज कोळी, सातारा सोलापूरचे संपर्क प्रमुख शंभूराज खलाटे साहेब, अपंग क्रांतीचे कोल्हापूरचे देवदत्त माने साहेब, दत्तकुमार खंडागरे व उपस्थित सर्व मान्यवर. भाऊ, महाराष्ट्र हा देशामध्ये प्रगतशील देश मानला जातो. प्रगतशील देशामध्ये महाराष्ट्र हे राज्य प्रगतशील मानले जाते. आणि महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र हा त्यातल्या त्यात प्रगती असलेला भाग मानला जातो. या पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याला क्रांतीसिंह नाना पाटलांच्या क्रांतीची एक परंपरा आहे. तसेच नामदार यामध्ये फार जे वसंतदादा पाटील असतील, यशवंतराव चव्हाण असतील यांच्यासारखे फार मोठे लोक यामध्ये होऊन गेले. वसंतदादा पाटलांच्या माध्यमातून या सांगली जिल्ह्यात सहकाराचे जाळे फार मोठे तयार झाले. आणि सहकाराच्या जाळ्यामध्ये या महाराष्ट्रात लोकांना उद्योग मिळाला, कामधंदा मिळाला. अशा माध्यमातून लोकांचे उद्योग सुरू झाले. लोकांना या दुष्काळी भागात असणारा भाग सुद्धा या सहकाराच्या माध्यमातून थोडा तार लागला. सहकारांना भर आली, कारखाने उभा राहिले, सुतगिरण्या उभा राहिल्या, कुक्कुटपालन संस्था उभा राहिले. अशा पद्धतीने महाराष्ट्राची प्रगती झाली, आमच्या या सांगली जिल्ह्याची प्रगती झाली. परंतु भाऊ, ज्या लोकांनी संस्था उभा केल्या, ज्या लोकांनी कारखाने उभा केले, त्या लोकांनी फार चांगलं काम केलं, ते कर्जमुक्त केले गेले. पण त्यांच्या नंतरचे जे आलेले घरचे वारस असतील किंवा राजकीय वारस असतील, ह्यांनी या सहकाराची वाट लावली. ह्यांनी या संस्था सर्व मोडीत काढल्या. आणि संस्था मोडीत काढून या सर्व गोरगरीब लोकांच्या पैशाचा यांनी मोठा आभार केला यामध्ये. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या या ज्या सहकाराचा गड असणारा सांगली जिल्हा हा परत कुठं तर मागं राहिल्यागत झालं. कारण ज्यांनी सहकाराचं लावलं त्याचं एक असं उदाहरण होतं की आशिया खंडातला सांगली जिल्ह्यातला सगळ्यात मोठा साखर कारखाना सांगलीत होता, परंतु तो सुद्धा तो त्याच्यानंतरच्या पिढीने तो कारखाना बंद पडला. अशा पद्धतीने सर्व या सहकाराची वास झाली. शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा. आता घरबसल्याच करा DCM आणि सर्व बँकिंग व्यवहार. धन संचय, रिकरिंग ठेव आणि सर्व बँकिंग सेवा आपल्या दारी. तसेच लाईट बिल, इन्शुरन्स हप्ते, सोने तारण सेवा, RTGS, IMPS आणि ATM विड्रॉवल एकाच छताखाली. आपली शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था नेहमीच ग्राहकाभिमुख सुविधा देण्यासाठी नेहमीच उत्सुक असते. आणि आपला सर्वांच्या ग्रहस्थाव डायरेक्ट होम बँकिंग ही प्रत्येकाच्या ग्राहकांच्या घरोघरी जाऊन सेवा देण्यासाठी आपली संस्था सज्ज झालेली आहे. आमचा प्रतिनिधी आपल्या प्रत्येक ग्राहकांच्या घरी येऊन सर्व सुविधा आपण आमच्या प्रतिनिधीमार्फत आपल्या घर बसल्या आपल्या सर्वांना ग्राहकांना देणार आहे. आमचा पत्ता भैरवनाथ थिएटर जवळ लेंगरे रोड विटा. सहकाराचा वापर हा राजकारणासाठी व्हायला लागला. आणि सहकारातून लोकांना राजकारण करण्यासाठी सहकाराचा पैसा लोक वापरायला लागले. म्हणजे समाजाच्याच प्रश्नावर काम न करता त्या सहकाराचा पैसा राजकारण्यावर वापरल्यामुळे त्या सहकाराची वाट लागली. म्हणजे जो सहकार सम्राट आहे, जो कारखान्याचा चेअरमन आहे, जो येऊ आहे तोच या भागातला मंत्री होईल, आमदार होईल, सभापती होईल, अशी परिस्थिती झाली. सामान्य माणूस हा इथून या सर्व या गोष्टीवरून बाहेर येऊ गेला. इथं सर्व चंपोकरीचं राजकारण सुरू झालं. म्हणजे आमदाराचा पोरगा हा आमदार
50 लाखाच्या गाडीतनं फिरणार, त्याचा पोरगा 50 लाखाच्या गाडीतनं फिरणार, म्हणजे बायको 40 लाखाच्या गाडीतनं फिरणार. ही परंपरा सुरू झाली आमच्या भागात. आणि लोक यातून सामान्य माणसाला हे राजकारण म्हणजे फार वेगळं वाटायला लागलं. हे आपल्या आवाक्यातलं नाही असं लोकांचा समजूत झाला. ही सर्व परंपरा होत असताना भाऊ आम्ही ह्या ज्यावेळी आम्हाला राजकीय समज आली त्यावेळी आम्ही ह्या राजकारणातून बाजूला जायचा निर्णय घेतला. आणि आम्ही संघटना दृष्ट्या काम चालू केली. त्या माध्यमातून आम्ही नागरिक संघटना असेल, वजीरदारी फाउंडेशन असेल, ह्यातून लोकांच्या प्रश्नावर काम सुरू करायचे. कारण ह्या राजकीय लोकांच्या बरोबर आपण पडदा करू शकत नाही, त्यांच्या पैशापुढे आपण करत नाही. कारण त्यांचं पैशातून राजकारण, राजकारणातून पैसा, अशा पद्धतीनं सगळे हे झालं. संघटनात्मक काम करत असताना आम्ही बरेच विषय केले. लोकांना आम्ही ही जाणून करून दिली की लोक सामान्य जरी असला तरी तो लोकांच्या प्रश्नासाठी काम करू शकता. त्यामध्ये असे आमच्या विठ्ठलनगर पालिकेने जे बोगसपणे किंवा लिलाव न करता 1.5 लाखाला जे गाय, 1.5 कोटीला जे गाळे विकले तेच गाळे आम्ही लढून हायकोर्टापर्यंत त्याचा लढा लढून भाऊ नगरपालिकेला आम्ही 8 कोटी रुपये मिळवून दिले. हाच लोकांचा पैसा झाला. शहरातील काही पार्किंगच्या जागा असतील त्या शासनाच्या जागा विकल्या गेल्या, त्या सुद्धा आम्ही परत शासनाची लढा देऊन ह्या माघारी मिळवून घेतल्या. या पद्धतीने आम्ही लढा घेतल्या. या सर्व करत असताना बच्ची भाऊ तुमचा आम्हाला कुठंतरी असा एक राजकारणा असा कुठंतरी एक पंथीसारखा उजेड दिसला. आमच्यापासून 600 किलोमीटर लांब असलेल्या अचलपूर मतदारसंघातील अमरावतीतला एक माणूस कुठंतरी असा पंथीसारखा, अरे हा सामान्य माणूस आहे, हा तुमच्या आमच्यातला माणूस आहे जो 1 रुपया न घेता लोकांच्यासाठी लढतो असा माणूस आम्हाला दिसला. त्या माणसापर्यंत आम्ही गेल्यानंतर आम्हाला तो पंथीचा दिवाचा उजेड दिसला. तो आम्हाला जवळ गेल्यानंतर तो दीपस्तंभासारखा दिसला. दीपस्तंभ बघितल्यानंतर त्या दीपस्तंभाला आम्ही ज्यावेळी जवळ गेलो दीपस्तंभाला आम्हाला दिशा द्यायचं काम केलं. बच्चू भाऊंचा विचार आम्ही स्वीकारला. आम्ही बच्चू भाऊंचा विचार स्वीकारला कारण हे एक माध्यम आम्हाला दिसलं की नाहीये प्रामाणिकपणाला पण किंमत आहे. लोक प्रामाणिक असले तर त्यांची किंमत आहे. आज तीच गोष्ट सर्व महाराष्ट्र जाणतोय. बच्चू कडूंच्या नावाची चर्चा जी आहे 288 आमदारामध्ये जे बच्चू कडूंची चर्चा होती ते इतर कोणाचीही नव्हती. एवढं बच्ची भाऊंचं काम आहे ते फक्त प्रामाणिकपणाच्या जोरावर. आमची तुमची ना भाऊ हित सोडली आणि आम्ही तुमच्या बरोबर काम करायचा निर्णय घेतला. अशा पद्धतीनं आम्ही काम करत गेलो. लोकांना जे चाललेलं आहे समाजात भावनेचं जे राजकारण चाललेलं आहे, लोकांना जाती जातीचं राजकारण, जोकांना जाती धर्माच्या राजकारणात अडकवलं जात आहे, जोकांना वेगवेगळ्या आमिष धर्माच्या नावावर दिली जात आहेत आणि लोकांना बोलवलं जात आहे, अशा परिस्थितीत बच्चू भाऊ हा फक्त कामावर चालणारा आम्हाला नेता दिसला. तिच्यापाशी जात नाही, धर्म नाही, नाही मला कुठल्या धर्माचा झेंडा घ्यायचा. माझी जात बघून नाही मध्ये म्हणणारा माणूस मला दिसला. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाब सह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा. उदाहरण सांगतो, वैशालीताई यांच्या प्रचाराला आम्ही ज्यावेळी अमरावतीला गेलो तेव्हा बच्चूभाऊंनी आम्हाला सांगितलं, कुणी काय सुचवलं कुणी सांगितलं, वैशालीताई ह्या धर्माच्या आहेत. भाऊंनी सांगितलं माझा उमेदवार पडला तरी चालेल पण जाती धर्मान कुठल्या आपल्या ह्याच्यावर मत मागायचं. हा बच्चूभाऊंचा आम्ही चांगुलपणा वेगवेगळी तपासून घेतला. बच्चूभाऊ हा इतका मोठा सोन्यासारखा माणूस आहे, त्याला कुठेही तुम्ही ही लावा तुम्हाला तिथून परिसला तुम्हाला ते सोनं तुम्हाला सोनंच दिसणार अशा पद्धतीचं बच्चू भाऊंचं काम आहे. बच्चू भाऊ तुमचा तुम्ही एक आमदार आहात, आमच्याकडे पण आमदार आहे, पण तुम्ही तुमच्या भागात रावटी कार्यक्रम चालू केला. लोकांची कार्यक्रम घराघरात, लोकांची कामं घराघरात जाऊन त्यांच्या ताकद करून दिली. लोकांना रावटी कार्यक्रम काय असतो हे माहीत नव्हतं. म्हणजे सनी देओलच्या नायक पिक्चर आपलं अनिल कपूरच्या नायक पिक्चर सारखं तुम्ही काम करून दाखवलं आणि
लोकांची कामं त्यांच्या गावात केले. काय असतो सामान्यांचं मन आमदारांच्याकडे खासदारांच्याकडे, फक्त लोकांना त्यांचं काम झालेलं असतं. किंवा काय त्याचं रेशन कार्ड असेल, त्याला जातीचा दाखला असेल, हे काम तुम्ही गावागावात दिलं, हे आमच्याकडचे आमदार का करत नाही, हे आमच्यातल्या लोकांना प्रश्न पडतो. भाऊ तुमचं काम बघून लोकांना आता एक कळायला लागले की आमदाराचं काय काम असतं, हे आता लोकांच्या लक्षात यायला लागलेलं आहे. भाऊ आमच्या इकडे काय होतं माहिती का, आमदार झाला की नाही पहिल्यांदा काय करतो, तर माझ्या ऐकणारा पोलीस स्टेशनचा पी आय आला पाहिजे. का? तर त्याला जिरवाजीर वीज करायची असते. ह्या गटात भांडणं लाव, त्या गटात भांडणं लाव, गट गटाचं राजकारण आमच्या इथे जास्त चालतं. लोका लोकात गट करायचं. एखाद्या गटात विरोधाचा गट नसला तर आमदाराच्या पोराचा वेगळा गट, आमदाराच्या बापाचा वेगळा, आमदाराचा एक वेगळा गट, अशा पद्धतीनं पण दोघांची लढाई लावायची आणि आपलं काम करायचं. ह्या पद्धतीचं राजकारण आमच्याकडे चालू. भाऊ भाऊ आमच्याकडे आढावा बैठक सोडूनच द्या, आमच्याकडे विद्यमान आमदार आहेत. विद्यमान आमदारांच्या गावात असणारे तलाठी, त्यांच्याकडे त्यांच्या बाजूची तीन गाव आहेत. आज त्या गावाची अशी परिस्थिती आहे की त्याच्या शेजारचं गाव आहे हिंगणगाडे म्हणून गाव आहे. त्या गावात लोकांच्या नोंदी, वारस नोंदी एक एक वर्ष तो तलाठी करत नाही. म्हणजे आमच्याकडे रावटी कार्यक्रम विषय घ्या, पण आमच्याकडे आमदारांच्या गावातच ही परिस्थिती आहे की लोकांची कामं त्या गावात त्या आमदारांच्या गावातलाच तलाठी करत नाही. मग सामान्यांचं काय होत असेल, सर्व मतदारसंघात काय परिस्थिती होत असेल, अशी पद्धतीची ही आहे. विरोधकांची पण तीच परिस्थिती आहे. बघ विरोधकांच्याकडे आमच्याकडे सत्ता आहे, नगरपालिकेची सत्ता आहे, नगरपालिकेत पण तोच प्रकार आहे. कुणाचं घर बांधायचं आहे, पाण्याचं कनेक्शन घ्यायचं आहे, कार्यक्रमाला टँकर पाहिजे, पहिल्यांदा जाऊन नमस्कार करायचा, मग ती काय राजकारण असेल ती जिरवाजिरवीचं दाबादाबीचं झाल्यानंतर मग करायचं. ही पद्धत आहे आमच्याकडे. आमच्याकडे लोकाभिमुख नाही, आमच्याकडे सरंजमशाहीचं राजकारण चालतं आणि ही कुठंतरी मोडत निघालं पाहिजे, ह्यासाठी आम्ही भाऊ प्रहाराकडे आलेलो आहे. आणि ह्या सर्व प्रवृत्ती ह्या थांबल्या पाहिजेत भाऊ, यासाठी आम्ही करतो. भाऊ तुमचा आम्हाला असा अनुभव की आपल्या करंजे गावात, म्हणजे खानापूर तालुक्यात एक एका करंजे गाव आहे, तिथं एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला. पोलीस स्टेशन त्याची तक्रार घ्यायला दखल देत नव्हते. भाऊंना सदर बाब नुसती दत्ताभाऊनी व्हॉट्सअपवर पाठवली, भाऊनं त्या मुलीचा विषय विधानसभेत तारांकित प्रश्न करून विचारला. हे कोण करत नाही भाऊ, आमच्याकडे दिसत नाही. सामान्यासाठी कोण, आमच्या आमदार कधी पोलीस स्टेशन मध्ये कोणाच्यासाठी सामान्याचा न्याय द्यायला कधी गेलेला दिसत नाही. पण भाऊ तुम्हाला आम्हाला फार भेटेकर आमच्या तालुक्याकडे किंवा आमच्या जिल्ह्याकडून आम्ही आभार मानतो की तुम्ही एक सामान्य महिलेचा, सामान्य मुलीचा, ती मुलगी आमच्याही ओळखीची नव्हती, तिच्यावर अन्याय करणारे पण आमची काही माहितीचे पण नव्हते, पण एक सामान्य मुलगी आहे तिला कोणी तर आधार देत नाही. ह्या भावनेतून आम्ही भाऊ तिला मदत केली, तुम्ही त्याला साथ दिली, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला पदोपदी बघतोय की तुम्ही किती सच्च्यासाठी काम करता, अशा पद्धतीने झालेलं आहे. स्थानिक आमच्याकडे तारांकित प्रश्न होता, आमच्याकडे विटामध्ये तारांकित प्रश्न झाला. आमच्या आमदारांनी एक आमच्या नगरपालिकेच्या उद्घाटनाच्या आधी काचा बसवल्या नगरपालिकेला, आणि त्या काचेचं टेंडर उद्घाटन झाल्यावर महिन्यानं काढलं. तो प्रश्न आमच्या आमदाराने तारांकित केला, म्हणजे प्रश्न तारांकित केला, परंतु त्या तारांकित प्रश्नाचं काय झालं पुढं त्या आमदाराला माहीत नाही, तर नगरसेवकाला माहीत. म्हणजे एक तर काच कायदेशीर होती, कामदाराने प्रश्न विचारलेला चुकीचा होता, त्याचा खुलासा जोर झाला नाही लोकांना. म्हणजे आमच्याकडे तारांकित प्रश्न फक्त जिरवाजिरवी करण्यासाठी वापरला जातो. भाऊ तुम्ही सामान्यासाठी काम करताय, सामान्याचा जे प्रश्न घेताय. आज आम्ही भाऊ जिल्ह्यात तुमच्या माध्यमातून बऱ्याच आंदोलने केली. म्हणजे आज शिवाजी केन सारखा भाजपचे आमदारांचा जो कारखाना होता, त्या कारखान्यात लोकांची गेलं 2-2 वर्ष अडकलं, त्यासाठी प्रहारच्या माध्यमातून आंदोलन केलं. प्रहारच्या नावातच एवढी ताकद आहे. त्या कारखान्याला आमचं मानायला लागलं, लोकांची बिलं त्या कारखान्याला द्यावी लागली. आम्ही एक दिवस कारखान्यात ठिय्या आंदोलन करू, भाऊ सगळ्यांचे चेक घेतल्याचे उठलो नाही, चेक घेऊन ते आंदोलन आम्ही संपवलं. 50 लोकांचे आम्ही तिथं सगळ्यांचे चेक घेऊन घेतले. भाऊ आमच्या भागातली कारखान्यांची उसाची बिलं करत नाही, इथं आमच्या इथं खासदारांचा कारखाना आहे, इथं त्या कारखान्याचं बिल नाही, 1000 ह्याच्यात आमदारांच्या कारखान्यांचं बिल आहे. ते लोक आज इथं आलेत भाऊ तुम्हाला निवेदन द्यायला, 2-2 वर्ष माणसं बिलं देत नाही, ही परिस्थिती आमच्या इथे. आणि ह्याचा जाब आमच्या स्थानिक आमदार कोणीही कुठला कोणाला विचारायला जात नाही. म्हणजे लोकांनी कोणासाठी करायचे, आमच्या भागात सिंचन योजना झाल्या, सिंचन योजनेतून पाणी आलं, सिंचन योजनेतल्या पाण्याचा उपयोग काय झाला, तर लोकांची शेती फुलली, ऊस आला, ऊसा झालं, आपण ऊस आला ऊस
विकण्या लावण्यापासून लोकांची कसरत चालू आहे. ऊस लोक नेत नाहीत त्यासाठी मिंत करायला लागतात, माझा ऊस ने माझा ऊस ने. ऊस नेला तर ते पैसे कधी देतो हे जी लोकांना कळले. म्हणजे या सिंचन योजना ह्या कारखानदारी मोठी करायसाठी झाली का शेतकरी मोठा करायसाठी झाली, हा मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. भाऊ नेते भांडतात आमच्या ह्यासाठी, कुठलाही नेता कुठल्या ह्याच्यासाठी भांडत नाही वाटत साहेब. भाऊ आपल्याकडे जलसंपदा विभाग आहे, जलसंपदा विभागात आमच्या जिल्ह्यामध्ये टेंबू ताकारी म्हशा अर्थ योजना आहे, त्यात अजून बरीचशी गावं प्रलंबित आहेत, त्यांच्याबाबत सुद्धा न्याय मिळावा. भाऊ ज्या लोकांना अजून त्या सिंचनाचा लाभ मिळाला नाही तो लाभ मिळावा, जे लोक ज्या लोकांना अजून त्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्या जमिनींच्या त्याचा मोबदला मिळत नाही त्या लोकांना न मिळू द्या. भाऊ आमच्या आपल्या जलसंपदा विभागातल्या शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी गेलेल्या आहेत त्यातून फार मोठं जी उत्खननातून वन खनिज निघालेलं आहे त्याचा फार मोठा भ्रष्टाचार हे जलसंपदेचे अधिकारी आणि महसूलचे अधिकारी संगनमताने करत आहेत. जवळजवळ कायदा शासनाच्या परिपत्रकाच्या सगळे विरोध जाऊन पूर्णपणे यांनी सर्व हे करून नाही आणि जवळजवळ 101 कोटी रुपयेचा ह्यांनी महसूल चोरी केलेला आहे भाऊ. आणि ह्या जर महसुलाचा यांच्याकडून वसूल झाला तर जनसंधारा या टेंबू ताकारीचं एक वर्षाचं बिल ह्यातून भागू शकतं, हे लोकांना फायदा मिळू शकतो. पण याकडे शासनाचं कुठलंही लक्ष नाही, या शेतकऱ्यांच्या मालाला कुठेही किंमत नाही अशा पद्धतीचं आहे. जिल्ह्यातील भाऊ आपण आपला आमदार झाला मंत्री झाला आपल्या माध्यमातून जे आपण काम करताय, आज मंत्र्याचं काम काय असतं, आमच्याकडे मंत्री म्हणजे एक पद्धत आहे भाऊ की 10 गाड्या मागा अशा पुढे सायरन आणि ते गावात फिरवायचं असायचं. मंत्री आला की गावात असा फिरतो आमच्याकडे, मंत्री दाखवायची पद्धत आहे आमच्याकडे. त्या मंत्र्याचं काम कधी दिसलं नाही, बच्चू भाऊनी पहिल्या दिवशी काम करून दाखवलं, ते सामान्य माणसासाठी केलं की सामान्य माणसाचं काम तू का करत नाही, तुला घरी जायला लागेल. भाऊ तुमच्या आम्हाला काय की तुम्हाला जो कोण अधिकारी ताप देईल भाऊ आम्ही प्रहार त्या तुमच्या पाठीशी आहोत आणि त्या अधिकाऱ्याला आम्ही नाही, त्याचा जो कोण तुम्ही त्रास देईल जो त्याच्यावर कारवाई करेल तो भ्रष्टच असतो आणि त्या भ्रष्टाला आम्ही सोडणार नाही. भाऊ तुम्ही जर घेऊ बसला तर आम्ही त्याच्या पाठीशी उभा, त्या अधिकाऱ्याला कुठेही सोडणार नाही, त्याचा कायम कार्यक्रम लावू, त्याच्या कायदेशीर मार्गानेच त्याला आम्ही कार्यक्रम लावू आणि ह्यातून पुढे तुमच्यावर कोण तक्रार करायचं धाडस करणार नाही या पद्धतीची आम्ही तक्रार करू. भाऊ आपण आला आणि आपल्या आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले धन्यवाद. जय हिंद, जय महाराज, जय प्रभू.